नमस्कार, संवाद लाईव्ह टीव्हीमध्ये आपले स्वागत. पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडी पाहूयात आमच्या खास बुलेटिनमधून. आपलं गाव आपली बातमी. सध्या राज्यभरात दुष्काळाची दाहकता तीव्र होत आहे, त्यामध्येच भामासघर धरणाच्या पाणी साठ्यानं देखील नीचांक पातळी गाठली आहे. धरणामध्ये केवळ 19% पाणीसाठा शिल्लक आहे, त्यामुळे धरण क्षेत्र परिसर आणि आजूबाजूच्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे आता आगामी काळात पाण्याचं मोठं दुर्भिक्ष जाणवण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीचे अजून निकाल जाहीर झाले नाही, तोच पालकमंत्री राम शिंदे यांची विधानसभेची तयारी सुरू झाली आहे. यंदाही विजय मिळवण्यासाठी राम शिंदे यांनी 3 दिवसांपूर्वी चौंडी येथील आपल्या बंगल्यावर प्रमुख पदाधिकारी आणि केंद्रप्रमुखांची बैठक घेतली आहे. यावेळी झालेल्या विकासकामांचे फलक गावोगावी लावण्याचे आदेश देण्यात आलेत. सोबतच 28 शक्ती केंद्रप्रमुखांना प्रत्येकी 5 बूथची जबाबदारी देण्यात आली आहे. यंदा शरद पवार यांचे नातू रोहित पवार कर्जत जामखेड मतदारसंघातून लोकसभा लढण्याची चर्चा आहे आणि त्यामुळेच राम शिंदे तयारीला लागल्याची चर्चा आहे. चास्कमान धरणातील पाण्याची पातळी कमी झाल्यानं पाण्यात लुप्त झालेली मंदिरं आणि घरांचे अवशेष आता दिसू लागलेत. 1992 चास्कमान धरणाच्या बुडीत क्षेत्रात वाडगाव हे गाव गेलं. सोबतच या गावातील आकर्षक आणि दुर्मिळ मंदिरं देखील पाण्यात लुप्त झाली. 2012 पहिल्यांदाच पाण्याची पातळी खालावल्यानं मंदिरांचं दर्शन झालं. त्यानंतर दरवर्षी पाण्यात लुप्त झालेली ही मंदिरं मे महिन्यात पाण्याबाहेर येतात. ग्रामदैवत धर्मराज मंदिर यासह अनेक मंदिरं इथं आहेत आणि ही मंदिरं पाहण्यासाठी आता लोकांची गर्दीही होत आहे. आमदार महेश लांडे यांचं संघटन कौशल्य चांगलं असून लोकांच्या समस्या सोडवण्यात ते यशस्वी होतील असा विश्वास भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी व्यक्त केला आहे. भोसरीचे आमदार महेश लांडे यांनी काल अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर विधानसभेच्या तयारीला सुरुवात केली. लांडे यांच्या वॉर रूमचं काल उद्घाटन पार पडलं. विधानसभा निवडणुकीत लोकसभेप्रमाणे महायुती झाली तर भोसरीची जागा शिवसेनेला जाण्याची चर्चा होती, मात्र विधानसभा निवडणुकीत भाजपकडून उमेदवारीचा शब्द मिळाल्यानंतर आमदार लांडे आता तयारीला लागलेत. पुणे आणि नगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. राज्यभरात झपाट्याने विस्तारत असलेल्या संवाद लाईव्ह टीव्हीसाठी पूर्ण वेळ प्रतिनिधी नेमणे आहे. शिरूर श्रीगोंदा पारनेरसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, आंबेगाव खेड जुन्नरसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, बारामती इंदापूर दौंडसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, मुळशी मावळ हवेलीसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, पुणे शहर आणि हडपसर साठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, पिंपरी चिंचवड भोसरी साठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, अहमदनगर शहर आणि नगर दक्षिण साठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यासाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी. वृत्तपत्र क्षेत्रातील अथवा कोणत्याही माध्यमातील किमान 2 वर्षांचा अनुभव आवश्यक, स्वतःचा कॅमेरा आणि दुचाकी असावी, आपल्या भागातील राजकीय सामाजिक आणि परिसराचं संपूर्ण ज्ञान आवश्यक. इच्छुकांनी आपला संपूर्ण बायोडेटा संवादtv@gmail.com वर पाठवावेत आणि मुलाखतीसाठी समक्ष भेटावं. अधिक माहितीसाठी 9665992992 या क्रमांकावर आजच संपर्क करा. संवाद लाइव टीवी, आपला विश्वास, आपलं चॅनल.